झी चोवीस तास एक पाऊल पुढे। आपण बात आहे झी चोवीस तास मॉर्निंग न्यूज। फेसबुक सध्या तरुणाईतच नाही तर सर्व वयोगटात प्रचंड लोकप्रिय आहे। या सोशल नेटवर्किंग साईटवर चॅटिंग करण्याचं अनेकांना जणू व्यसनच जडलंय। मात्र फेसबुकवरची तूतू मयमय थेट मारहाणीपर्यंत जाऊ शकते असं म्हटल्यास आश्चर्य वाटेल। मात्र असा प्रकार डोंबिवलीत घडलाय। तिथल्या कोपरमध्ये स्थानिक शिवसेना नगरसेवक रामदास पाटील यांचा मुलगा सचिन पाटील यानं मित्र लोकेश पावसे आणि त्याच्या परिवाराला मारहाण केली आहे। फेसबुकवरील चॅटिंगवरून वादविवाद झाल्यानं हा प्रकार घडलाय। सचिन पाटीलनं आपल्या साथीदारांसह केलेल्या बेदम मारहाणीत लोकेश आणि त्याच्या भावाला गंभीर दुखापत झाली, त्यांना 13 टाके पडले आहे। मात्र विष्णुनगर पोलिसांनी या प्रकरणी कलम 307 अन्वये गुन्हा दाखल करत चालढकल चालवली आहे। भांडण सगळं एका फेसबुकवरून झालेलं आहे। माझा भाऊ नेरळला जात होता फेसबुक इथे एका भिवपुरीला, तर त्यांनी फक्त एक स्टेटस अपडेट केली की मी भिवपुरीला चाललोय। तर तेवढ्यात सचिन रामदास पाटील यांनी कमेंट परत रिप्लाय पाठवला का, तुम्ही मडोत्री लोक आहात, तुम्ही घर सोडून कुठे पण घर बदलत राहा, तुम्ही किती घर बदलणार। तेवढ्यात माझ्या भावाने फक्त हा हा अशी कमेंट हे रिप्लाय पाठवला। तेवढ्यात सचिन रामदास पाटीलनी फोन केला व त्याला जीवास मारण्याची धमकी दिली। नगरसेवक रामदास पाटील शिवसेनेचे नेते, त्याचा सुपुत्र सचिन रामदास पाटील, भावेश रामदास शशिकांत पाटील, सचिन गुरुनाथ पाटील व त्याच्याबरोबर काही अज्ञात पोरं भरपूर आमच्या पाठीमागून येऊन माझ्या लहान मुलांना खेचून मारू लागले, तर मोठ्या मुलालाही मारू लागले। आम्ही मध्येच ते अटकाव केले असताना आम्हालाही माझ्या बायकोला मलाही मारहाण झाली। लोकेशला आणि ऋषिकेश यांना दोघांना मारहाण केलेली आहे। या मारहाणीच्या संदर्भामध्ये विष्णुनगर पोलीस ठाण्याला गुन्हा रजिस्टर क्रमांक 67/12 कलम 143, 147, 149, 323, 324, 326, 327 भादवीप्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला आहे। झी 24 तास एक पाऊल पुढे।